वेलकम टू अर्ली लर्नर्स अँड राईट ब्रेनर्स. आज मी एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे. इट्स माय फर्स्ट टाईम जेव्हा मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवत आहे. रिझन बिईंग, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स जे माझे आहेत ते साऊथ इंडियाचे आहेत. एकही महाराष्ट्रीयन मदर इज नॉट अवेअर अबाउट राईट ब्रेन एज्युकेशन. सो मी विचार केला की एकतरी व्हिडिओ मराठी लोकांसाठी असला पाहिजे. मोस्ट ऑफ माय व्हिडिओज इंग्लिशमध्येच आहेत बिकॉज साऊथ इंडियामध्ये इंग्लिश जास्त चालतं हिंदीपेक्षा, आणि हिंदी इज अ लोकल लँग्वेज, सो त्यांना ती नाही समजत. सो हे जो फ्लॅश कार्ड हा प्रकार आहे जो राईट ब्रेन एज्युकेशनमध्ये इम्पॉर्टंट मानला जातो, तो सगळ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कळावा म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. सो सगळे माझे जे व्हिडिओज आहेत ते मराठीमध्ये नसून इंग्लिशमध्ये आहेत. हा माझा जो चॅनल आहे तो मराठी बेस्ड नसून इंग्लिश बेस्ड आहे. बट एका गोष्टीचं मला कौतुक वाटतं की महाराष्ट्रामध्ये कोणालाच फ्लॅश कार्ड्सबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्यांना फ्लॅश कार्ड्स नाही माहिती, त्यांना राईट ब्रेन नाही माहिती, त्यांना आपल्या मुलांना आपण काहीतरी शिकवू शकतो वयाच्या 0 डेपासून हे सुद्धा माहिती नाही आहे. सो मला असं वाटतं की हा एक अवेअरनेस व्हिडिओ मी बनवावा. अवेअरनेस याकरिता कारण की आपली मुलं खूप पाठी राहत आहेत. साऊथ किंवा इतर स्टेट्समधली मुलं खूप पुढे गेलेली आहेत, त्यांना लहान वयातच सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करता येतात. माझा मुलगासुद्धा वयाच्या 0th डेपासून हे फ्लॅश कार्ड्स बघतो आहे. माझ्या ज्या कोणी फेलो मदर्स होत्या त्या सगळ्या साऊथ इंडियन होत्या. एकही मराठी मुलगी माझ्यासोबत नव्हती जिने हे सगळं केलं असेल त्यावेळेस. तेव्हा माझा चेहरा असा असल्यामुळे मी मोस्टली सगळ्यांना साऊथ इंडियनच वाटायची. जेव्हा माझा त्यांनी क्लास सुरू केला तेव्हाही त्यांना असंच वाटत राहिलं की मी साऊथ इंडियनच आहे, साऊथचीच आहे, आंध्रची आहे. पण मी मुळात मुंबईची आहे, महाराष्ट्रातली आहे. बऱ्याच जणांना गरज आहे हे जाणून घेण्याची की फ्लॅश कार्ड्स, टेलिपथी, क्लेरोवायन्स, लिंकिंग मेमरी, त्याच्यानंतर सेन्सरी गेम्स, हे सगळं राईट ब्रेन एज्युकेशन आहे. आणि तुम्ही राईट ब्रेन एज्युकेशन मुलांचं ॲट द एज ऑफ 0 स्टार्ट करायला पाहिजे, ना की टीचर स्कूलमध्ये जाईल, टीचर शिकवेल आणि तिला सगळं कळेल, असं नाही आहे. आपण आपल्या मुलांसाठी अगदी ते लहान बाळ असतात ना तेव्हा हे फ्लॅश कार्ड्स असा एक कॉन्सेप्ट आहे. फ्लॅश कार्ड्स मिळतात बरं. ही फ्लॅश कार्ड्स बनवणारी बाईसुद्धा आपल्या बोरिवलीमधली आहे. मराठी नाही आहे ती, गुजराती आहे. पण तिने ह्याचा शोध लावला. ही थिअरी खरं तर ग्लेन डॉमेनची आहे जी येते कॅनडावरनं. सो कॅनडामध्ये ह्याचं निर्माण झालेलं आहे फॉर ब्रेन इंजर्ड किड्स. सो जे ब्रेन इंजर्ड किड्स आहेत त्यांच्यासाठी हे बनवलेलं होतं. ते आपल्या नॉर्मल मुलांवरती त्यांनी एक्सपेरिमेंट करून बघितलं की त्यांची बुद्धिमत्ता वाढते आहे का. तर न्यूरोलॉजिकल पॅटर्न स्ट्रॉंग होत गेले जेव्हापासून ते फ्लॅश कार्ड दाखवायला लागले, सेन्सरी गेम्स खेळायला लागले, टेलिपथी वगैरे असे खूप अनेक गोष्टी आहेत फ्लॅश या राईट ब्रेन एज्युकेशनमध्ये. ते सगळं ते करायला लागल्यावरनं ती थिअरी जी आहे ना ती 10-20 वर्षापूर्वी खूप फेमस व्हायला लागली. हळूहळू ती कॅनडामधनं इंडियामध्ये आली, इंडियामधनं जाऊन ती महाराष्ट्रामध्ये कुठेच आली नाही, ती थेट साऊथ इंडियामध्ये गेली. साऊथ इंडियातले बरेच जण हे फॉलो करतात. महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी फॉलो केलं पण मग त्याचं कमर्शलायझन खूप झालं. सो हे असे हंग्री ब्रेन नावाचे जे आहेत किंवा दुसरे मॉमप्रेनर्स आहेत त्यांनी खूप हुशारीनी हे फ्लॅश कार्ड्स बनवले आणि आपल्यापर्यंत आणले. पण हे विकत घेणारे मराठी माणसं किंवा महाराष्ट्रातली लोकं नाहीच आहेत, फार कमी आहेत. जास्त करून साऊथ इंडिया आणि साऊथ इंडियन लोकांनीच ह्याचा जास्त प्रचार केला, ह्याचा यूज केला, ह्याचा वापर सुरू केला. सो मी जेव्हा ही सुरुवात केली तर माझी बहीण होती, तिची मुलगी आता 15 वर्षाची आहे. सो तिला पहिल्यांदा ह्याचा अनुभव मिळाला कारण तिची एक गायनायक आहे जी ब्रेन ट्युटर होती, तिने आम्हाला फ्लॅश कार्ड्स काय असतं ह्याचं इंट्रोडक्शन दिलं. त्यांनी आम्हाला मोठे मोठे फ्लॅश कार्ड्स बनवून दिले, ते आम्ही बघायचो. माझी भाची एकदम हुशार होती, मला हुशार म्हणजे अभ्यासात हुशार मी असं नाही म्हणणार, पण इमोशनली खूप स्ट्रॉंग होती, इमोशनली खूप करेक्ट होती. प्रत्येक गोष्टी ती बरोबर ॲनलाइज करायची किंवा तिला बरोबर सिक्सेन्स होता पुढे काय होणार ह्याची अनुभूती, किंवा एक तिला कळायचं की हां हे असं होणार आहे तुमच्याबरोबर. वय वर्ष 3 आणि 4 वर्षाची असतानाच ती काही गोष्टी बोलून टाकायची आणि मला नेहमी वाटायचं की हिने असं काय केलं हिच्या प्रेग्नन्सीमध्ये. सो माझ्या बहिणीने मला तर सांगितलं की मी राईट ब्रेन एज्युकेशन नावाची गोष्ट आहे ती मी करत होती, मी फ्लॅश कार्ड्स केले, मी खूप मेहनत केली, पण एवढा काय त्याच्याने फायदा नाही झाला, तिथं काय स्कूलमध्ये तर नॉर्मलच आहे. तिला दुसरी मुलगी झाली तर तिने फ्लॅश कार्ड्स मुळीच केले नाही हे बोलून की याचा काही उपयोग नाही आहे. बट तसं मला नाही वाटलं. मला असं वाटलं की फ्लॅश कार्ड्स आणि जी राईट ब्रेन एज्युकेशनची थिअरी आहे ही माणसाला इमोशनली खूप स्ट्रॉंग बनवते. आणि जेव्हा तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग असतात ना तर तुमची डिसिजन्स, तुमच्या गोष्टींना ऑब्झर्व करण्याची कपॅसिटी सगळी बदलते. ऑफकोर्स शाळेमध्ये तुम्ही पहिले येणार नाही येणार हे तर काय आपण सांगू नाही शकत, पण आयुष्याच्या खेळामध्ये जेव्हा आयुष्य आपल्यावरती खूप गोष्टी टाकतं तेव्हा आपण फर्स्ट येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट येणं म्हणजे काय की कोणामध्ये आपण फर्स्ट आहोत किंवा आपण खूप काही छान करतो आहे असं नाही, पण एक असतं ना की
हां डिप्रेशनमध्ये न जाणं किंवा लाईफच्या ज्या काही इश्यूज आहेत त्यांना आपण नीट व्यवस्थित हँडल करणं ह्या गोष्टी राईट ब्रेन एज्युकेशनमुळे मी तरी माझ्या भाचीमध्ये खरंच बघितलं आणि मला कुतूहल होतं की यार मला पण हे करायचं आहे. सो जेव्हा मी प्रेग्नंट होती तेव्हा मी हा जर्नी स्टार्ट केलं. मी म्हणजे 8व्या 9व्या महिन्यामध्ये सगळे फ्लॅश कार्ड्स आणलेले माझ्या बहिणीने मला दिले तर मी 6व्या महिन्यापासूनच ते फ्लॅश कार्ड्स माझ्या पोटाला दाखवून फ्लॅश करायची. मी बोलायची ते सगळे शब्द माझ्या मुलाच्या कानावरती पडायचे. जेव्हा तो बॉर्न झाला तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हंग्री ब्रेनचाच एक असा ब्रँड आहे जो खूप छान क्वालिटीचे फ्लॅश कार्ड्स बनवतो. ऑफकोर्स ते फ्लॅश कार्ड्स खूप महाग आहेत. लाईक फक्त 25 फ्लॅश कार्ड्स 500 रुपयाला होते त्यावेळेस. आता तर अजून त्यांचा रेट वाढला आहे पण का नसणार कारण त्याचं जी क्वालिटी आहे ना ती खूप चांगली आहे. सो नंतर प्रॉब्लेम असा व्हायला लागला की साऊथ इंडियन लोक मला विचारू लागले अरे एवढे एक्सपेन्सिव्ह आहेत आम्ही स्वतःहून नाही का करू शकत. तुम्हाला स्वतःहून करायचं तर तुम्ही करू शकता पण माझ्याकडे असं कोणी नाही आहे जे मी सांगेन की नाही ह्याच्याकडनं घ्या आणि त्याच्याकडनं घ्या. मी प्रमोटच नाही करत कोणाला. मला हंग्री ब्रेन्स आवडले मी केले. मी माझ्या मुलासाठी हे दुसऱ्या मॉम ट्रेनरचे पण हे आणले फ्लॅश कार्ड्स पण माझ्या मुलाने कधी हे बघितलेच नाही. म्हणजे बघितले पण त्या इंटरेस्टने नाही बघितले कारण हे बघा हे ग्लॉसी आहेत हे शाईन होतात डोळ्यांमध्ये आणि हे नॉन ग्लॉसी आहेत. सो माझ्या मुलाचं अटेन्शन स्पॅन ह्या कार्ड्सना बघून खूप होतं. ज्या डॉक्टरनी आम्हाला कार्ड दिले ते पण चांगले होते. सो ते पण तो बघायचा. आताही तो बघतो. म्हणजे आता 4 वर्षाचा झाला तरी तो बघतो. पण जे लहान असला म्हणजे जेव्हा 0 to 1 जेव्हा तो होता जेव्हा जेवढं तेव्हा त्यांनी ऑब्झर्व केलं एवढं आता त्याला आवडत नाही. बिकॉज बाहेरची दुनिया जास्ती रंगीन आहे चांगलं आहे 3D सगळं दिसतं हे कसं 2D आहे. सो ह्याचा अभ्यास जो फ्लॅश कार्डचा अभ्यास आहे तो वयवर्ष 0 to 1 मेन आहे. सो बऱ्याच साऊथ इंडियन मुलींनी ह्याचा बिझनेस सुरू केला प्रिंटआउट्स काढायला लागल्या आणि कोविड होतं त्याच्यामध्ये त्याचा खूपच बिझनेस झाला. पण ह्याचा आपण बिझनेसचा विचार न करता जर एक पॉझिटिव्ह अप्रोचनी विचार केला तर फ्लॅश कार्ड्स हा खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. लहान मुलं जेव्हा ते अगदी बाळ असतात तहाने असतात त्यांना काहीच समजत नसतं तेव्हा आपण त्यांना फक्त हे ते झोपलेले असतात ते नुसतं त्यांना फ्लॅश करून दाखवायचं. त्यांचं जी जी फोटोग्राफिक मेमरी आहे ती स्ट्रॉंग होत जाते. आणि कशी होते का त्याचं सायंटिफिक त्यांनी सगळं रिसर्च करून पाठवलेलं आहे ग्लॅन्डॉमने तो तुम्ही जाऊन वाचू शकता. पॉईंट असा आहे की थोडासा खर्च करायचा आणि हे फ्लॅश कार्ड दाखवायचे मुलांना. हे दाखवल्यांनी आपल्या मुलं खरंच त्यांचा EQ चांगला होत जातो. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत लाईक टेलिपथी आहे क्लेरोवेयन्स आहे म्हणजे मुलांना तुम्ही काय विचार करतायत हे ऑटोमॅटिकली आधीच कळतं. सो त्याच्याने वादविवाद आईवडिलांचे आणि मुलांचे कमी होतं. मग लिंकिंग मेमरीने कसं होतं की मुलांची बुद्धिमत्ता स्ट्रॉंग होते की आपण सकाळी काय केलं आणि संध्याकाळी काय केलं हे सगळं त्यांच्या डोक्यामध्ये फिट राहतं. त्यांची मेमरी स्ट्रॉंग होते. मेमरी स्ट्रॉंग झाली की ब्रेन स्ट्रॉंग होतो. ब्रेन स्ट्रॉंग झालं की आपण चांगल्या गोष्टी करू शकतो व्यवस्थित. सो हा राईट ब्रेन एज्युकेशन हा मुळात म्हणजे मुलांना EQ वाढवण्याकरिता आहे. त्यांचं इमोशनल क्वोशन जर वाढला तर त्यांचा IQ आपोआप चांगला होतो. नाव काही गोष्टी जेनेटिक्स असतात. जेनेटिकली तुमचा मुलगा हुशार असू शकतो त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. काही मुलं नसतात मग त्यांच्यासाठी हा राईट ब्रेन खूप चांगला ठरतो. आणि जे मुलं मुळातच हुशार आहेत त्यांच्यासाठी राईट ब्रेन हा EQ लेवलवरती काम करतो. काही मुलं खूप रागीट असतात त्यांचा तो राग कंट्रोल करण्यासाठी आईवडिलांकडे काही साधनं नसतात. लाईक देर इज नो टेक्नॉलॉजी की अरे आम्ही आमच्या मुलांचा अँगर कसा कमी करायचा. त्याच्यावेळेस हे फ्लॅश कार्ड्स एक गेम निमित्ताने खूप फायदेशीर ठरतात. सो माझ्या ग्रुप जो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती सगळे व्हिडिओज इंग्लिशमध्येच आहेत. मी इंग्लिशमध्येच करणार आहे पण जर असं कोणी असेल ज्यांना वाटते की नाही बाबा हे इंग्लिश खूप अवघड आहे मला नाही कळतं आणि मला हे माझ्या मुलांना शिकवायचं तर तुम्ही कमेंट करू शकता. मी मराठीतसुद्धा बनवू शकते. जर तुम्हाला हिंदीमध्ये हवे तर मी हिंदीमध्ये पण बनवू शकते. बट बिकॉज माझा सगळा व्हिडिओ आणि माझा ऑडियन्स बेसच साऊथ इंडियाचा आहे त्याच्यामुळे मी हे सगळे व्हिडिओज इंग्लिशमध्ये बनवले आहेत आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे ते अवेलेबल आहेत. तुम्ही त्याचा यूज करा आणि तुमच्या मुलांसाठी त्याचा वापर करून घ्या.